महाराष्ट्र तेलंगणा राज्याला जोडणाऱ्या निर्माणाधीन राष्ट्रीय महामार्गावर राजुरा येथून पालगावकडे जाणाऱ्या एस टी बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार दोघांचा जागीच मृत्यू झाला हा अपघात मंगळवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडला राजुरा तालुक्यातील पांढरपवनी गावाजवळ असलेल्या एन ग्लोबल कोल कोलवॉशरी येथील कामगार प्र संदीप सिंह व त्यांच्या सहकारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास पांढरपवनी गावाकडे येत होते यावेळी राजुरा येथून पालगावकडे जाणाऱ्या एम एच एम एच सात पंच्याण्णव अडतीस या क्रमांकाच्या एस टी बसने त्यांच्या दुचाकीला धडक दिली ही धडक भीषण होती कि की दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार एसटी येत असताना दुचाकी स्वार अचानक पांढरपवनी गावाच्या मार्गावर वळण घेत होते दुचाकी असल्याने एसटी चालकाने ब्रेक मारला व एस टी बाजूला घेण्याचा प्रयत्न केला या प्रयत्नात एस टी रस्ता सोडून नालीत अडकली या दरम्यान धडक लागल्याने दुचाकी स्वार चिरडल्या गेले सुदैवाने एसटी मधील प्रवासी सुरक्षित आहेत घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली राजुरा पोलिसांना अपघाताची माहिती देण्यात आली राजुरा येथील वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पुढील कारवाई केली